ठीक आवाज 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 है, आवाज बाटले दे, एक बार बाटले दे। पहिल्यांदा काय करा, सर्वांनी ऐकून. मी म्यूट केले, तुम्ही अनम्यूट करा। हाँ ओके, सर्वांनी पहिल्यांदा व्हिडिओ ऑन करा. आजूबाजूला घरातली लोकं असतील तर थोडंसं बाजूला जा. हाँ सोनल मॅडम, काय अनुभव? लाईक 6 दिवस शुद्धिक्रिया केले, चेहरा तो टवटवीत दिसतोय मॅडम, आणि खरंच मला बारीक दिसतंय, थोडे बारीक झालाय, खरंच चेहरा बारीक दिसतोय, खूपच छान रिझल्ट चेहरा आला, मस्त, अभिनंदन। बारीक झालाय. आणि म्हणजे 2 दिवस जरा खूप थकल्यासारखं झालं त्या क्रियेमुळे, हाँ पण हाँ ओव्हरऑल आहे ना मॅडम, पोटात जो माझा तो त्रास होता ना, तो बऱ्यापैकी कमी झालाय. काय त्रास होता तुम्हाला? गॅसेस खूप व्हायचे आणि पचन नीट होत नव्हतं माझं. मग बर ते बरं, गॅसेस तर नाहीच आहेत, आणि मेन म्हणजे असं हलकं वाटतं शरीर, असं हेवी हेवी खूप वाटत होतं हलकं तर माझं, हलकं वाटणारच की खूप, छान वजन किती वाटायला कमी लागलं. झालंय? छान दिसतोय वजन फरक। 3.5 किलो कमी झालं अरे आणि वा, अरे पोटाचा वा वा हो, पोटाचा व्हेरी गिर गुड, 2 इंच कमी झाला खूपच छान। कशाचा गेर कमी झाला? पोटाचा गेर मॅडम. पण आता हे असंच मेंटेन ठेवणं फार महत्वाचं आहे बरं का, कारण काय आहे, पोटाची आतड्यांची शुद्धी झाली आहे, पण ते भरभर खाल्लं आणि हे करायला लागलं की मग परत होतं जैसे ते। तर काळजी घ्या आणि गॅसेस होऊन देऊ नका, थोडंसं वॉर्म पाणी प्या महिनाभर तरी, नाही का हो सर? हो. आणि आता पावसाळ्याचं दुसरं म्हणजे तुम्ही मानेबद्दल बोलला होता, तर अगोदर तुमची जी मान दुखायची ती कंपेरली आता किती दुखते? आता कमी आहे सर, पण जे मी तुम्हाला सांगितलं होतं ना की डोळे माझे असे थोडे ब्लिंक जास्त होते, म्हणजे असं हाँ ढेरी आली हाँ असेल की डोळ्यांसमोर होती ना, ती हाँ अजून तेवढी कमी नाही आहे सर। हाँ ओके, ते पण पण लगेच होईल. लगेच इतकं म्हणजे 6 दिवसात नाही होणार नाही ना सर, मला मला काय विचारायचं होतं नेमकं या मानेबद्दल, की सुरू कमी आली। करण्याबद्दल मला काय डाउट होता की मानेचा तुम्हाला त्रास होतो की काय, याबद्दल महत्वाचा पार्ट होता. तो मानेचा त्रास या क्रुसिफिकेशन दरम्यान तुम्हाला झाला नाही, ते म्हणजे खूप एक्सट्रीम थोडा झाला असेल मायनर, पण एक्सट्रीम त्रास तुम्हाला झाला नाही, हे एक महत्वाचा पार्ट आहे. ठीक हाँ, आहे, मला सोनल मॅडमनी खूप सिन्सिअरली केलं, मी बघितलं म्हणजे त्यामुळे चांगला रिझल्ट आला। मनीषा मॅडम सारखंच मॅडमनी सिन्सिअरली केलं, म्हणजे घामाने डबडबलेल्या होत्या ना त्या, घामाने डबडबल तरी त्यांनी स्पीड कमी केला नव्हता, हे विशेष आहे। मनीषा मॅडमना तसा एवढा त्रास झाला नाही तब्येतीमुळे, पण या मॅडमना त्रास होऊनही त्यांनी कंटिन्युटी राखली स्पीडची, ते डिटर्मिनेशन दिसत होतं, खूप खूप छान। अजून काही फरक जाणवला का मॅडम तुम्हाला? दुसरं म्हणजे आता मूड जरा छान दिसतोय मॅडम दुपारपासून मूड ना, मूड होणारच की छान, मूड मूड छान छान होणारच छान. होणार। आणि दुसरं म्हणजे शरीर हलकं झाल्यामुळे उत्साह, आता तुमचा उत्साह दिवसभरात जो खरी काम तेच असतं आपलं घरातलं किंवा तुमचं काही जॉब किंवा घरातल्यांचं, पण आपलं आतून आपण जेव्हा चेंज होतो, मनातल्या भावना जेव्हा चेंज होतात, तेव्हा तीच परिस्थिती आपण चांगल्या प्रकारे हँडल करतो. हो पण सर जरा झोप जास्त येते हो, मला एवढी झोप नाहीये मला। नाही आता तुम्ही 2 दिवस भरपूर थकलात ऍक्च्युअली, सो ती थकान गेली ना तुमची अजून 1-2 दिवसात, मग तुम्ही नॉर्मलाइज एकदम होतात. अच्छा, म्हणजे लिटरली अशी मी अशी झोपेत असल्यासारखीच असते उठले तरी, की अशी थोडी ग्लानी म्हणतात ना सर, हाँ. तसं थोडं होतंय भरपूर मला। थकलात तुम्ही, इतके दिवस कधी एक्सरसाइज म्हणजे रेग्युलर केली नसेल, किंवा योगासन असेल एक्सरसाइज असेल ती केली नसेल, आणि कधीच आता तुम्ही डायरेक्टली या 5-7 दिवसात एवढी केली की आता त्याचे थोडेसे 1-2 दिवस तुम्हाला जाणवलं, ते उद्याचे मेन दिवस म्हणजे सुद्धा. माझ्या कमरेचं दुखणंही कमी झालं, चल अरे मस्त, म्हणजे वा व्हेरी गुड, चांगली खूपच छान. फ्लेक्झिबल झाली माझी कमर, अशी अडकल्यासारखी झाली होती, आता ती पण आता काल झोपले पाठीवर तर आता दुखली नाही माझी कमर। म्हणजे चल तुम्हाला लक्षात आलं का, मुवेबिलिटीची गरज आहे शरीराला, फ्लेक्सिबिलिटीची गरज सर आहे. किती दिवसांनी केली पाहिजे ही शुद्धिक्रिया परत? ही आता जर आपण तसा विचार केला तरी 4-5 महिन्यांनी केली पाहिजे. हाँ, म्हणजे वर्षातनं दोनदा ठरवा तुम्ही करायचे, नाही का? नक्कीच नक्कीच नक्कीच. कारण मी जेव्हा करायची ना पंचकर्म वगैरे, त्यावेळेला मी 3-4 महिन्यातनं एकदा करायची, 2 वर्षाचं करत होते, त्यामुळे हाँ खूपच छान इफेक्ट आला होता।
तसं अजून एकदा एक 5 महिन्यांनी करायचं तुम्ही निश्चय ठेवा, आणि एकदा एका वर्षातनं दोनदा यात्री वर्षी होऊन जाऊ देत. खूप छान आले का मॅडम सर ऍक्च्युअली तुमचे मी सगळे. सुरुवातीला हो का नाही या डाऊट मध्ये ना मी शेवटी तुम्हाला मेसेज केला शेवटच्या दिवशी, म्हटलं हे शेवटी नवीन आला. आहे आपल्याला होत आहे का नाही, म्हणून मी शेवटच्या क्षणी तुम्हाला मेसेज केला नाही ज्या दिवशी सर होतो पण म्हटलं कॉन्फिडंट आता. होते आणि सरांनी सांगितलं ना कुठलं आजार असेल तर काही करू नका, कारण मी सुद्धा मला थोडस काळजी असतेच ना आपण घ्यायचं म्हणजे. तो ऑनलाइन तर सर म्हटले नाही, प्रत्येकाकडे मी व्यवस्थित लक्ष देणार आणि हिस्ट्री बघूनच आपण घेणार. ऍक्च्युली याच्यात ना तोटा फक्त त्या 6व्या दिवशीचाच होतो. शंख प्रक्षालन सोडलं तर काहीच असं हे नाही आहे, म्हणजे रिस्की काही नाही शंख प्रक्षालन सोडलं तर. बरं, मला एक सांगा आणि तुम्ही अजून एक मुद्दा, की हाँ याच्यामध्ये ऑनलाईन घेताना तुम्हाला काही इनप्रॅक्टिकल गोष्टी जाणवल्या की ऑनलाइन शरीर शुद्धी होते की होत नाही, किंवा काही अडचणी येतात का टेक्निकली? हाँ म्हणजे माझ्या मिस्टरांनी मला असं विचारलं होतं की अगं ऑनलाईन कसं शक्य, म्हटलं ह्या तर सगळ्या गोष्टी ऑफलाईन आहेत आणि मी अगोदर प्रेग्नन्सीसाठी पंचकर्म वगैरे केलेले आहेत पण ते सगळे हॉस्पिटलमध्ये जाऊन केलेले आहेत. मग थोडंफार मग ते म्हटले की हे कसं शक्य, म्हणजे अंडर ऑब्झर्वेशन थोडं ते पाहिजेत गोष्टी, डॉक्टर समोर पाहिजे, पर्सनली केअर पाहिजे. मी म्हटलं की नाही, म्हटलं मंगल मॅडमनी सांगितलं मी भरले म्हटलं पैसे. व्हेरी गुड. नाही त्यामुळे 6व्या दिवशी होते ना मी होते पहिले 1.5-2 तास होते मी आणि लक्ष माझंही होतं सगळ्यांकडे. तर ए हे हसतोय का रे मम्मीत काय बदल दिसतोय. हसतंय हो म्हणून का छान. सर घ्यायचं का आपला कपचं राहिले आय कपचं, बाकीचे काय जॉईन होतील नाही होतील माहिती नाही, येस तुम्ही घेऊन. करा सुरू. हो चला आता प्रत्येकाने काय करा, आपल्या तो आय कप घ्या, एक घेतलाय तो. आता काय करायचं, आपल्या बेसिनचं पाणी किंवा नॉर्मल आपलं जे पाणी आहे, कोमट वगैरे नाही वापरायचं, जे साधं पाणी आहे. पहिल्यांदा काय करा, साध्या पाण्याने हे कप साफ करा. साफ करा म्हणजे आतमध्ये काही कण वगैरे आहे का ते पहा. केल्यानंतर तो कप पाण्याने भरायचा, साध्या पाण्याने भरल्यानंतर पुन्हा एकदा पाहायचं काही कण वगैरे राहिलंय का, पडलंय का, पाण्यात काय आहे. व्यवस्थित क्लीन दिसला की तो कप इथे लावायचा, इथे असं इथे पहिले घ्यायचा खाली. या बरोबर ही खास आहे बघा, इथे आपलं बोन आहे, इथे आणि इथले बोन, असे दोन बोन्स आहेत. हा, याच्यामध्ये असं ठेवायचं, बसलं की असं वर उचलायचं.